पुढची बातमी पुण्यातून. विभागात उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत बचाव मदत आणि पुनर्वसनाचं काम सुनियोजितपणे चालण्यासाठी शासनानं विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर यांना सर्वाधिकार दिले आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजनिंबाळकर यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे देशभरातून आलेल्या राष्ट्रीय प्रतिसाद दल, भारतीय वायुसेना, थल सेना, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर प्रतिसाद यंत्रणा यांना पूरबाधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व तुकड्यांच्या नियुक्त्या, जीवनावश्यक वस्तूंचे नियंत्रण, पूरस्थितीनंतर करायची मदत, पुनर्वसन आपल्या अधिपत्याखाली करण्यात यावी, तसेच पूरस्थिती मदत छावणीत आश्रय घेतलेल्या व्यक्तींच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था, अन्नधान्य, कपडे, औषधोपचार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनांनुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्या असं पत्रात म्हटलंय. आमच्याकडं रिलीफ मटेरियल मोठ्या प्रमाणावर यायला लागलंय आणि ते आम्ही वाटप करतो आहोत. त्याच्यामध्ये ॲडिशनल इनपुट्स आमच्याकडे काही आलेले आहेत, त्या इनपुटच्या बेसिसवर आम्ही आमची यादी सुधारित करत आहोत. आत्तापर्यंतचे जे इनपुट आलेले आहेत त्याप्रमाणे आम्हाला आम्ही मिल्क पावडर, पार्ले बिस्किट्स वगैरे आम्ही मागितले होते, परंतु पार्ले बिस्किट्सचा स्टॉक आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर झाला आहे. दे आर नाव आस्किंग फॉर टी, म्हणजे चहाचे पुढे आणि साखरेची पॅकेट आम्ही इथूनच पॅक करून देतो आहे, कारण लोकल मशिनरी हेवीली ओव्हरलोडेड आहे. सो प्रत्येक घरासाठी आम्ही पॅक्स तयार करून देतो आहे की जे त्या घरांमध्ये पोचवले जातील. म्हणजे ही लोकं जेव्हा पुन्हा आपल्या घरामध्ये स्थलांतरित होतील त्यांच्या घरातल्या वस्तू वापरण्यायोग्य राहणार नाहीत, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी जे काही त्यांना परत केल्यावर वापरावं लागेल किंवा वापरायला जी काही अत्यावश्यक वस्तू लागती आहेत त्यांचे आम्ही पॅक्स तयार करतो आहोत आणि ते आम्ही पाठवत आहोत. पाण्याच्या बॉटलच्या ऐवजी माझी विनंती राहीन की 5 लिटरच्या बॉटल किंवा 40 लिटरच्या ड्रम्स दिले लोकांनी तर ते त्या फॅमिलीला ॲटलीस्ट पुन्हा परत गेल्यानंतर 2 ते 3 दिवस कामाला येतील. 1-1 लिटरच्या बाटल्या आमच्याकडं मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत, आम्ही डिस्पॅचही केल्या आहेत. तिथून 3 ट्रक ऑलरेडी सांगलीकडं आम्ही रवाना केल्या आहेत. पण हे मोठ्या 5 लिटरच्या बाटल्या आणि जर का 40 लिटरचे बॅरल जर का आमच्याकडं आले तर ते तिथे वापरता येतील आणि त्या फॅमिलीला परत घरी गेल्यानंतर ते वापरायला उपयुक्त ठरतील. माझी एवढीच विनंती आहे आपल्यामार्फत सर्वांना की हे रिलीफ मटेरियल आमच्याशी संपर्क करूनच पाठवावं, कारण हा ग्रीन कॉरिडॉर फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ रिलीफ अँड रेस्क्यू मटेरियल आम्ही क्रिएट करतो आहे.